केबी न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. समाजातील गरीब व गरजू रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे कार्य अविरत सुरू आहे. अशा प्रकारे निस्वार्थ सेवा पुरविणाऱ्या संस्थांना आवश्यक संपूर्ण मदत देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शहरात 12 एकर जागेत लवकरच जागतिक दर्जाच्या मोठ्या स्पोर्ट क्लबची निर्मिती करण्यात येईल. 100 कोटी रुपयाच्या उच्च दर्जाच्या क्लबची निर्मिती करण्याचे नियोजन असून या क्लबमध्ये विविध खेळाचे उपक्रम वर्षभर आयोजित करण्यात येतील अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी टीम कॅट नागपूरतर्फे सोमवार 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजता श्री श्रद्धानंद अनाथाश्रमच्या सभागृहात गाणी संगीताने मनोरंजनाने वार्षिक दिवाळी स्नेहसंमेलनाची सांगता होणार आहे. घुगुस गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कवठाळा भोयगाव या परिसरात हॉटेल व्यवसायाच्या नावावर अवैध डिझेल, अवैध देशी दारू विक्री अशा प्रकारचे अवैध धंदे बिंदास्तपणे सुरू असून यावर पोलिसांतर्फे कारवाई होत नसल्याने या अवैधरित्या डिझेल दारू कोळसा विक्रेत्यांचे मनोबल वाढले असून परिसरात अत्यंत वेगाने गुन्हेगारीत वाढ होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आवरपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या दत्तक गावामध्ये CSR निधी खर्च न करण्याच्या कंपनीच्या धोरणाविरोधात 1 दिवसीय धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यात आले. या आंदोलनाचा OBC नेते राजेश बेले यांनी पाठिंबा दर्शवला. मध्य रेल्वेने पुणे अजनी पुणे सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडीसह 36 स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यामुळे प्रवाशांना चांगला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात जातीजातीत वाद निर्माण करण्याचं भाजप काम करत आहे. सरकारचे चुकीचे नियोजन हे सगळ्यांच्या जीवावर बेतत आहे. जी गोष्ट हातात नाही ती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र आरक्षणबाबत कबूल केली आहे. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील भोजन पुरवठादारांचे कंत्राट गेल्या 15 नोव्हेंबर रोजी संपले, त्यामुळे त्यांनी वसतिगृहातील मेस बंद केली आहे. शासनाने सर्व वसतिगृहातील भोजनासाठी ब्रिक्स या कंपनीला नवे कंत्राट दिले आहे, परंतु नव्या कंपनीच्या कंत्राटांनी अद्यापही भोजनाची व्यवस्था केलेली नाही. परिणामी शासकीय वसतिगृहातील हजारो विद्यार्थ्यांनी 3 दिवसापासून उपाशी आहे. खात मौदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर चहा बिस्किट न मिळाल्याने डॉक्टर तेजराम भलावी हे शस्त्रक्रिया अर्धावर सोडून निघून गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. त्यांनी माफीनामा दिला असला तरी आरोग्य विभागाकडून कारवाईचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश अंमलात न आणल्यामुळे नागपूरमधील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दणका बसला आहे. न्यायालयाने यासंदर्भात नाराजी व्यक्त करून या समितीचा एक वादग्रस्त निर्णय रद्द केला. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा VKB News. नमस्कार.